यवतमाळ शहरात तलाव फैल परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना आज सकाळी 10:30 दरम्यान घडली. या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तलाव फैल परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या 15 नंबर शाळेसमोरील चौकामध्ये मुकेश गजभिये या युवकावर गोपाल डोंगरे यांनी सकाळी 11 वाजताच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये मुकेश गजभिये यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुकेश गजभिये आणि गोपाल डोंगरे यांच्यात मागील वर्षभरापासून वाद सुरू होता. तसेच 8 महिन्यापूर्वी मुकेशच्या मोठ्या भावासोबतही गोपालचा वाद झाला होता. आज सकाळी ते आपल्या घरासमोर आले असता दोघे समोरासमोर आल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी गोपाल यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता या ठिकाणी मृतक महेशच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. मात्र टोळी विरोधी पथकामध्ये असलेल्या संजय दुबे, ऋषी ठाकूर, शशिकांत चांदेकर, आकाश सहारे यांनी आरोपीला तत्काळ रुग्णालयातून सुरक्षित स्थळी हलवल्याने आरोपींचे प्राण वाचले.